नमस्कार शिक्षक मित्रांनो, टायपिंग शिवाय प्रश्नपत्रिका काढणे भाग एक ह्या माझ्या व्हिडिओला आपण महाराष्ट्रभरातून 6,000 पेक्षाही जास्त शिक्षक बांधवांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि याला चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे. तर बऱ्याच शिक्षकांनी अजून देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, तर त्यांच्या शंकांचं निरसन आपण ह्या व्हिडिओतून करणार आहोत. आजच्या व्हिडिओतून आपण प्रश्नांना क्रमांक कसे द्यायचे, तसेच प्रश्नाच्या समोर त्या प्रश्नांचे गुण कसे द्यायचे, त्याचप्रमाणे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये चित्रांचा वापर कसा करायचा, चित्र इन्सर्ट कशी करायची, चित्र एडिट कशी करायची आणि चित्रांचं साईज वगैरे जे गोष्टी आहेत त्या व्यवस्थित कशा सेट करायच्या, या सर्व बाबी आपण बघणार आहोत. चला, त्यासाठी मी माझं वर्ड ओपन करतो आहे, आपण प्रश्नपत्रिका टायपिंग करायला घेतो आहे. आपल्याला जास्त टायपिंग येण्याची आवश्यकता नाही, थोडंसं जुजबी टायपिंग आपल्याला फक्त येत असेल तरी देखील आपण प्रश्नपत्रिका उत्तम प्रकारे काढू शकतो. चला आता आपण प्रश्नपत्रिका काढायला सुरुवात करूया. माझ्या मागील काही व्हिडिओतून आपण गुगल इनपुट टूल्सच्या माध्यमातून टायपिंग करणे, त्याचप्रमाणे आपल्याला टायपिंग शिवाय प्रश्नपत्रिका काढण्यासाठी जी आवश्यक जी PDF पाठ्यपुस्तक आहे ती कशी डाउनलोड करायची, हे सर्व आपण बघितलेलंच आहे. आपण प्रथमच माझा व्हिडिओ बघत असाल तर मागील जे व्हिडिओ आहेत ते देखील आपण पाहावेत, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना अडचण येणार नाही. ठीक आहे, आपण प्रश्नपत्रिका काढायला सुरुवात करूया. सुरुवात करतोय मी आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इथे तुम्ही द्वितीय सत्र देखील म्हणू शकता, एंटर मारायचे. त्यानंतर इयत्ता चौथी आणि विषय आपला मराठी, गुण आहेत 30. ठीक आहे, टायपिंग करून घ्यायचं आधी, नंतर ते सेट करायचे. टॅबचे बटन दाबून आपण हे पुढे घेऊ शकतो. ठीक आहे, गुण याला देखील आपण पुढे घ्यायचे. थोडंसं पेज सेटअप करून घेऊया. मार्जिन, कस्टम मार्जिन. ठीक आहे, इथं आपल्याला पेजचा आपला व्ह्यू दिसतोय, प्रिव्ह्यू दिसतोय, तो आपण आता थोडासा चेंज करू शकतो. आपण पाहू शकता आपलं जे टायपिंग आहे ते डाव्या साईडला जाणार आहे. इकडे सुद्धा पेजचा सेटअप उजव्या बाजूला थोडं चेंज करूया. टॉपला वरती घेऊया, थोडंसं बॉटमला पण खाली घेऊया, म्हणजे आपलं प्रश्नपत्रिका कमी पेजेसमध्ये आपली बसेल. ठीक आहे, वरचं संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 आहे ते आपण मिडलला घेऊया. इथे वरून सेटिंग आपण करून घेऊ शकतो. खाली चला, एंटर मारूया. इथे विद्यार्थ्याचे नाव, नंतर शाळा, म्हणजे शाळा असेल की शाळेचं नाव टाका. पुढे तुम्ही हजेरी क्रमांक पाहिजे असेल तर तो देखील आपण ॲड करू शकता. हजेरी क्रमांक, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक खाली त्याला अशी लाईन देऊ शकतो तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं जो वरचा जो भाग आहे मूळ प्रश्नपत्रिकेचा तो आपला सेट झालेला आहे. लाईनमध्ये स्पेसिंग खूप जास्त आहे, ते आपण स्पेसिंग इथून कमी करू शकतो. इथे रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅरेग्राफ म्हणायचं, म्हणजे आपलं स्पेस व्यवस्थित होऊन जाईल. मागील आपण टायपिंग शिवाय प्रश्नपत्रिका काढणे भाग एकमध्ये जे बघितले आहे त्याचीच थोडीशी पुनरावृत्ती आपण आता करणार आहोत. चला, आता आपण इयत्ता चौथीचं मराठी विषयाचं जे PDF पाठ्यपुस्तक आहे ते आपण डाउनलोड करून ठेवलेलं आहे, ते आपण घेऊया. ठीक आहे, हे माझं इयत्ता चौथीचं PDF पाठ्यपुस्तक आहे. तर मला आता प्रश्न पहिला घ्यायचा, एका वाक्यात उत्तरे द्या. तर मला टायपिंग अतिशय कमी येते, त्यामुळे मी या ठिकाणचा कुठलाही एक प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या अशी जी ओळ आहे ती मी घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आपल्याला एडिट मेनूमध्ये जायचं आहे आणि एडिट मेनूमधून टेक ए स्नॅपशॉट याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हवी असलेली ओळ आपण सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे, आणि त्याला कॉपी म्हणायचं आहे. कॉपी सिलेक्टेड ग्राफिक किंवा आपल्याकडे कॉपी हा ऑप्शन आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा इथे वर्डला यायचं आहे, पेस्ट करायचं. आता आपल्या लक्षात येईल की इथे मी याला प्रश्न क्रमांक मुद्दाम दिलेला नाही आहे, तर तो कसा द्यायचा तो आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. आपल्याला यासाठी इन्सर्टमध्ये जाऊन आपल्याला हे जे वर्ड आर्ट आहे MS Office 7 किंवा इतर असेल तर आपण इन्सर्ट टेक्स्ट हा जो ऑप्शन आहे तो आपण शोधायचा आहे. इन्सर्टमध्ये टेक्स्ट इन्सर्ट करण्याचा जो ऑप्शन आहे, इथे माझ्याकडे वर्ड आर्ट आहे, तो मी घेणार आहे. तो घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक ब्लँक
इथे एक अक्षर किंवा शब्द टाईप करण्यासाठी, तर त्या ठिकाणी आपण टाईप करू शकता. बघा इथे प्रश्न सुरुवातीचा त्याचा डिफॉल्ट फॉन्ट आहे तो मोठा असणार आहे 36 वगैरे असा काहीतरी असेल. प्रश्न एक असू द्या, काय हरकत नाही. तो फॉन्ट आपण सिलेक्ट करायचा आहे, फॉन्ट आपण इथून कमी करून घ्यायचा आहे. साधारण 14 फॉन्ट हा योग्य आहे. ठीक आहे, आपण आता प्रश्न क्रमांक याला नाव दिलेलं आहे ते आपण इथे घेऊया. आता आपण हा जो एका वाक्यात उत्तरे द्या आहे त्याला आपण कट करूया. कट कट इथे क्लिक करा, थोड्याला स्पेस द्या आणि इथे इथे ते आपण आता कट केलेलं जे आहे ते आपण इथे पेस्ट करणार आहोत. ठीक आहे, इथे पेस्ट झालेलं आहे. आता ते हा जो आयत दिसतोय तुम्हाला तो आपण असा या ठिकाणी सरकून घ्या. ठीक आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. त्याचे साईज वगैरे आपण नंतर कमी करणार, कलर वगैरे नंतर चेंज करायचं तुम्हाला मी सांगणार आहे. बऱ्याच शिक्षकांना हा जो प्रश्न पडलेला होता की याला प्रश्न क्रमांक कसं द्यायचं, तर हे आपल्याला समजलं असेल. याच्याच पुढं आपल्याला जर गुण लिहायचे असतील तर आपण काय करू शकतो पहा, हे थोडंसं वाढून घ्या, काय हरकत नाही. एका साईडला जर गेलं तर हे एका साईडला इथे वरून सेटिंग करून आपण एका बाजूला घेऊ शकतो ते. ठीक आहे, याला गुण किती द्यायचे ते गुण आपण या ठिकाणी देऊ शकता. 3 गुण आपल्याला हवे तेवढे गुण आपण देऊ शकतो. ठीक आहे, असं खाली आल्यानंतर सुद्धा घाबरायचं नाही आहे, थोडंसं हे वाढून घ्यायचं, काय हरकत नाही. 3 गुणाचा प्रश्न झालेला आहे आपला. एंटर मारा, इथेच एंटर मारा, म्हणजे आपल्याला पुढील ज्या बाबी आहेत त्या सर्व सोप्या जातील. प्रश्न पहिला घेऊया आपण. ठीक आहे, मी डायरेक्टली स्क्रोल करून आपण बघूया. प्रश्न क्रमांक पहिला द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट इथे वरती पेज नंबर टाकणार आहे. हा प्रश्न मला घ्यायचा. ठीक आहे, मी दुसरा कोणता तरी मधला प्रश्न घेतो. सिलेक्शन करताना व्यवस्थित करायचं आहे. आपण पहिल्या भागात बघितलेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती करते. आता कॉपी कॉपी केल्यानंतर आता इथे मी पेस्ट करणार आहे. ठीक आहे, या ओळीवर क्लिक करायचं आहे आणि स्पेस बार दाबायचं म्हणजे ते पुढे जाणार आहे. ठीक आहे, आता इथे आपण त्याच्यातील पहिला प्रश्न असल्यामुळे एक हा आकडा टाकतो. ठीक आहे, वरती कदाचित कधी कधी फॉन्ट जर तुमचा बदलला तर ते लक्ष द्यायचं. आपण तो फॉन्ट आपण 14 शक्यतो ठेवायचा आहे. सेटिंग आपण करून घेऊ शकता नंतर. सेटिंग अशा पद्धतीने तुम्हाला नंतर करता येणार आहे. सर्व सेटिंग मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ठीक आहे, आता दुसरा क्रमांक घेऊया. डायरेक्टली पेज नंबर टाकून पुढच्या पेजवर जातो. मधलाच घेऊया तिसरा. कॉपी झालेला आहे तो पेस्ट करायचा. ठीक आहे, मग एंटर मारूया. आपल्याकडे हा क्रमांक आला नाही तर आपण तो मॅन्युअली टाकून घ्यायचा आहे. तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न घेऊया पुढच्या पेजवरील 67 पानावरील. हा घेऊया, कवितेवरचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, आता आपल्या लक्षात आलं असेल आपण ह्या प्रश्नांना क्रमांक कसे द्यायचे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, आपण हा जो टेक्स्ट इन्सर्ट करण्याचा जो आपण ऑप्शन घेतलेला आहे तो आपण असा चालू ठेवू शकतो. खाली एंटर मारून घ्या. त्याच्यात इथे आपण आता टाईप करायचं आहे प्रश्न 2. हां, तर प्रश्न 2 काय बघा, आपल्याला चित्र इन्सर्ट करायचे, चित्र टाकायचे आहेत. त्यासाठी आपण आता पुस्तकामध्ये बघणार आहोत. पान नंबर 61. ठीक आहे, आता हा प्रश्न आपल्याला टाकायचा आहे. प्राण्यांची चित्रे पहा व योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी भरून म्हणी पूर्ण करा. तो प्रश्न जसाच्या तसा मी कॉपी केलेला आहे आणि वर्डमध्ये इथे प्रश्न क्रमांक 2 समोर पेस्ट केलेला आहे. ब्लॅक करता येईल, साईज इथून कमी करून घेऊ शकता तुम्ही. 65 करूया. ठीक आहे, योग्य पद्धतीने साईज कमी करून घ्यायची. आता खालच्या ओळीला इथे आपण त्या प्राण्यांची चित्र जी आपल्याला ऍड करायची ते आपण ऍड करणार आहोत. तो प्रश्न आहे बघा, त्याच्यामध्ये आयत्या बिळात वासरात लंगडी टिंबटिंब शहाणी. तर हे जे ऑप्शन्स आहेत आपण बघूया.
अशा पद्धतीने आपण कॉपी केलेला आहे, पेस्ट पेस्ट करून घेऊया. सर्व पाण्यात राहून वैर करू नाही, हे पण घेऊया. एंटर मारा. तिथे आपण क्रमांकही देऊ शकता, आधीच्या प्रश्नामध्ये आपण ते बघितलेलंच आहे. मैदान जवळ. ठीक आहे, आता आपण जे प्रश्न निवडलेले आहेत त्याच्यावरच आधारित आपल्याला चित्र आपल्याला दिले पाहिजे. आता ही ओळ खाली येण्यासाठी आपल्याला इथे एंटर मारावं लागणार आहे, त्याच्यावर क्लिक करून एंटर मारायचं, मग ते खाली येईल. ठीक आहे, आता आपण समोर इथे चित्र देऊया. आयत्या वेळात पाण्यात राहून आपल्याला तीन चित्र लागतील, आपण चार घेऊया. ठीक आहे, आता एक माशाचं घेऊया, सिलेक्ट करायचं. अक्षर जसे सिलेक्ट आपण केली आहेत, ओळी जशा सिलेक्ट केल्या, त्याच पद्धतीने आपल्याला चित्रांच्या बद्दल देखील करायचे. आधी सर्व चित्र आपण घेऊया, नंतर त्याची सेटिंग कशी करायची नंतर तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणते ते बघूया. नागोबा ते पण घेऊया. पेस्ट करायचं आहे, मी कंट्रोल व्ही करतो आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली पेस्ट होणार आहे. तिथे घोडा मैदान जवळ आहे, आणि दुसरं कुठलं तरी एक घेऊया. कुत्र्याचं घेऊया. ठीक आहे, एवढे आपले चित्र पेस्ट आपण केलेले आहेत. साईज भरपूर मोठी आहे, मग कशी सांगितल्याप्रमाणे ह्याच पद्धतीने आपल्याला साईज आपल्याला कमी करता येणार आहे. 30 करूया, छोटी होईल. ठीक आहे, याचीसुद्धा अंदाजे 30 करूया. आपल्याला हवी तशी आपण करू शकतो, त्याची पण 30 करूया. साईज कमी करून घेऊ आधी, आणि नंतर त्याचे मग बाकीचे सेटिंग आहे ते आपण नंतर करणार आहोत. तर आता आपण थोडक्यात घोड्याचे गाढवाचे साईज खूपच कमी झालेली आहे, अजून थोडीशी वाढवूया, 40 करूया. ठीक आहे, आता हे चित्र जे आहे ते अजून स्पष्ट उठावदार करण्यासाठी पुन्हा तीच पद्धत आहे. बघायचं आहे, डबल क्लिक करा, फॉर्मॅटचं ऑप्शन ओपन होईल. आपल्याकडे MS Office 7 किंवा इतर असेल तर आपल्याकडं आपण करेक्शन किंवा कलर किंवा कॉन्ट्रास्ट या अशा प्रकारचे ऑप्शन आपण शोधायचे आहे. इथून आपण ते करेक्शन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम चित्र उठावदार व्यवस्थित आपले दिसणार आहे, प्रिंटिंग व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे, त्याची आपण सेटिंग आपण करून घेऊ शकतो हवं तिथे. आयत्या बिळात नागोबा कुठेतरी रॅन्डम पद्धतीने आपण आधीमध्ये ते द्यायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते चित्र आपण इथे दिलेले आहे, त्याच्यावर आधी प्रश्न केले. त्या ओळीमध्ये देखील आपण बदल करू शकतो, मग सांगितल्याप्रमाणे ते देखील बदल आपण करून घ्या. साईज देखील आपण कमी करून घेऊ शकतो. आपल्याला चित्र इन्सर्ट कशी करायची त्याचप्रमाणे आपण टाईप केलेल्या प्रश्नाच्या पुढे गुण कसे टाकायचे ते देखील आपण बघितलेले आहेत. यालासुद्धा आपण म्हणूया 3. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमधून प्रश्नांना क्रमांक कसे द्यायचे, कॉपी करून पेस्ट केलेल्या प्रश्नांना क्रमांक कसे द्यायचे, प्रश्न क्रमांकाच्या पुढे गुण कसे दाखवायचे, त्याचप्रमाणे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इमेजेस कशा ॲड करायचे, त्याची साईज कमी कशी करायची, आणि त्याची जी सेटिंग आहे इतर कलर सेटिंग, कॉन्ट्रास्ट सेटिंग, करेक्शन्स ही कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, इथे आपली प्रश्नपत्रिका आपण फक्त इथे 3 आणि 3 6 गुण झालेले आहेत. बाकीची प्रश्नपत्रिका आपण याच पद्धतीने पुढे काढू शकता. आजचा हा जो टायपिंगशिवाय प्रश्नपत्रिका करणे भाग 2 हा जो व्हिडिओ आहे हा निश्चितच आपल्याला उपयोगी ठरेल, आणि आधीच्या व्हिडिओमधील बऱ्याच शिक्षकांच्या शंका आहेत त्या या व्हिडिओतून निश्चितच सुटल्या असतील अशी मला अपेक्षा आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन आणि शिक्षकांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला माझे व्हिडिओ यूट्यूबवर आल्यानंतर लगेच आपल्याला ते त्याची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.